कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सार्वजनिक वन परिमंडळ विभाग कन्नड SP नलावडे वन परिमंडळ अधिकारी परिक्षेत्र कन्नड यांच्या वतीने नाचनवेल येथे विविध 20 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे। हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि भिकन शहावल्ली बाबा परिसरामध्ये राबवण्यात आला। दिवसेंदिवस ऑक्सिजनचा आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे, तसेच वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी, वाढते तापमान कमी करण्यासाठी फळे फुले सावली ऑक्सिजन औषधी हे सर्व वनस्पती वृक्षांपासून मिळते, त्यामुळे वृक्षारोपण करणे आणि संगोपन करणे आजच्या आणि येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी 5 झाडे लावून संगोपन करावे असे मत विठ्ठलराव थोरात यांनी व्यक्त केलं। गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केलेल्या सर्व झाडांचे आजपर्यंत संगोपन निसर्ग मित्र यांनी केलंय। प्लास्टिक मुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायत सर्वांच्या सहकार्याने पूर्णतः प्रयत्न करत आहे असे मत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। वृक्षारोपण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी थोरात, JN साथे, वनरक्षक गणेशपूर, उपसरपंच रावसाहेब शिंदे, शिवसेना तालुका उपप्रमुख संजय पिंपळे, मधुकर थोरात, विष्णू शिंदे, रामराव शिंदे, दीपक चौथमल, दगडू शेळके, बाळू थोरात यांच्यासह अनेकांनी वृक्षारोपण केले। मी SP नलावडे वन परिमंडळ अधिकारी सामाजिक वनीकरण कन्नड अंतर्गत आज मौजे नाचनवेल ग्रामपंचायत परिसरामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। तरी सर्व ग्रामस्थांना ही विनंती की प्रत्येकाने एक झाड लावावं अशी मी विनंती करतो आणि त्याचं संगोपन करावं। देविदास थोरात, MCN News, नाचनवेल।